आरक्षणाच्या अध्यादेशावरून ओबीसी नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचं स्पष्ट झालंय. छगन भुजबळ आणि बबनराव तायवाडे यांनी अतिशय वेगवेगळी मतं मांडलेत आणि या दोन्ही नेत्यांच्या परस्पर विरोधी भूमिकांच्यामुळे मोठा गोंधळ उडालाय. मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आल्याची भूमिका घेत छगन भुजबळ यांनी आक्रमक पावलं टाकायला सुरुवात केली. ओबीसी नेत्यांची बैठक बोलावून त्यांनी मागासवर्ग आयोग, न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे. तसंच अधिसूचनेच्या विरोधात लाखोंच्या संख्येनं हरकती नोंदवण्याचा निर्धारही केला होता. कुणबी नोंदी असणाऱ्या व्यक्तींच्या सगळ्या सोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी तीव्र आक्षेप घेतलाय. मात्र सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे ओबीसींचं नुकसान होत आहे अशा निष्कर्षापर्यंत पोहोचता येत नाही, तोपर्यंत भुजबळ यांच्या भूमिकेला पाठिंबा देणार नाही अशी भूमिका बबनराव तायवाडे यांनी घेतली आहे. आम्ही आता सर्व पदाधिकारी राज्यातले याची एक मीटिंग होईल आमची, याच्यावरती चिंतन मनन होईल आणि त्याच्यानंतर जर आम्हाला असं वाटेल की आमच्यावरती अन्याय झालेला आहे, एकदम तडकाफडकी वक्तव्य करून काय होणार, खरंच अन्याय झालेला आहे, त्या दिवशी मग मी आधी डिक्लेअर करण्या केल्याप्रमाणे या राज्यातील घराघरातील ओबीसी बाहेर पडून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता जे पाहिजे त्याच्या त्या आंदोलनाच्या मार्गाचा आम्ही अवलंब करू. छगन भुजबळ यांनी बबनराव तायवाडे यांच्या भूमिकेचा तिखट शब्दात समाचार घेतला. मी एकटा नसून माझ्यासोबत कोट्यावधी ओबीसी बांधव आहेत असं म्हणत भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. बबनराव तायवाडेंनी असं म्हटलंय की ते त्यांच्या भूमिकेचे समर्थन नाही म्हटले. मला स्वतःला असं वाटतं की हे जे आहे ते आमच्यामध्ये 374 वाटेकरी होते वेगवेगळे जातीचे, ज्यांना आम्ही सामावून घेतलं. आता 1000 वाटेकरी झाले म्हणजे 374 वाटेकरी जे आहे त्यांचे हक्क कमी होणार. आता सिंपल आहे, सगळे सोयरेचा मसुदा जुन्याच मसुद्याप्रमाणे असल्यानं ओबीसींचे वाटेकरी वाढणार नाहीत असा दावा बबनराव तायवाडे यांनी उपस्थित केलाय आणि त्याच मुद्द्यावरून त्यांचे छगन भुजबळ यांच्यासोबत मतभेद झाले आहेत. आता दोन्ही नेते वाद कसा मिटवतात याकडे सगळ्या समाजाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक